2017 हजार सतरा साली झोपडपट्टी नियमांमध्ये सुधारणा झाली असूनही विद्यमान राज्य सरकार पहिल्या माळ्यावरील झोपडपट्टी धारकाला वंचित ठेवत आहे वेळकाडूपणा करून त्यांना घर नाकारत आहे असा आरोप भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे आज मुंबईत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रत्येक झोपडपट्टी वासियांच्या हितरक्षणासाठी भाजपा वचनबद्ध आहे असं ते म्हणाले राज्य सरकारच्या या वेळकाढू धोरणाविरोधात उत्तर मुंबईतील मालाड कांदिवली पूर्व चारकोप बोरिवली मागाठाणे दहिसर इथे गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे असं उपाध्याय यांनी सांगितलं आज गांधी जयंतीच्या निमित्ताने मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करण्याचा संकल्प भाजपच्या वतीने करण्यात आला